आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या युवती मेळाव्याचा समारोप आज औरंगाबादेत महामेळाव्यानं होतोय। राज्यातले राष्ट्रवादीचे आणि केंद्रातले सर्व नेते मंत्री याला हजर राहणार आहेत। तसंच सुमारे 20,000 युवती या मेळाव्यात सहभागी होतील असा अंदाज आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे खास लक्ष ठेवून आहेत या महामेळाव्याच्या तयारीवर। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती मेळावे गेल्या 5 महिन्यांपासून ठिकठिकाणी सुरू आहेत औरंगाबादमध्ये। आज याची सांगता होते, महामेळावा औरंगाबादेत होतोय। राज्यभरातून जवळपास 20,000 युवती या महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, त्याशिवाय केंद्रात जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, ते सुद्धा या महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे खास लक्ष ठेवून आहेत या महामेळाव्याच्या तयारीवर। या राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये अजित पवार हे राज्यात आणि सुप्रिया सुळे दिल्लीत राजकारण करतील असं स्वतः शरद पवार वारंवार म्हणत होते। पण राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून सुळे यांनी राज्यात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला। राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीनं सुळेंची ही तयारी तर नाही ना, अशी चर्चा सुद्धा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। 24 तास एक पाऊल पुढे।